मी एक मोलकरीण होते. माझे मालक मला मालकीणबाईजवळ झोपण्याचे रोज एक्स्ट्रा 500 ते 1000 रुपये देत होते. रात्री झोपताना मालकीणबाई मला जबरदस्ती दूध प्यायला द्यायची आणि ते दूध पिल्यावर मला गाढ झोप लागायची. जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा सगळं अंग आणि पोट दुखायचे. म्हणून मी एक दिवस गपचूप ते दूध फेकून दिले आणि झोपण्याचे नाटक केले. त्या रात्री माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले ते पाहून मला धक्कच बसला, कारण मालकीणबाई माझ्यासोबत मला ह्या बंगल्यात काम करून फक्त 1 महिना झाला होता की मालकाच्या एका नवीन फरमाईशने मला खूपच आश्चर्य वाटले होते. मालक एक दिवस मला म्हणाले की आजपासून तुला रात्रीचे आमच्या घरात झोपावे लागेल. हे ऐकून तर मला खूपच टेन्शन आले होते. माझी आई तर मला यासाठी कधीच परवानगी देणार नव्हती. माझी आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोठमोठ्या घरात कामाला जायची, परंतु काही दिवसांनी तिला एक बंगल्याचे काम मिळाले जिथून तिला एवढा पगार मिळू लागला की तिला दुसरीकडे कुठे काम करण्याची गरजच वाटली नाही. परंतु काही वर्षांनंतर आईच्या आजारपणामुळे ती पूर्णपणे घरातच राहू लागली. तिचे गुडघे खूपच दुखू लागले होते. डॉक्टरांनी तर तिला चालायलाही सांगितले नव्हते, म्हणूनच ती आता कोणाकडेच कामाला जाऊ शकत नव्हती. आमच्या घरात मी आणि आईशिवाय अजून 2 बहिणी होत्या ज्या शाळेत शिकत होत्या. माझे वय 20 वर्ष होतं. घरातील सगळीच कामं आता मीच करत होते. पहिले तर मला वाटायचे की माझ्या लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ यावं आणि माझी आई माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हावी. परंतु मग तिच्या आजारपणामुळे मीच तिला सांगितले की तू ज्या बंगल्यात कामाला जात होतीस आजपासून मी तिथे कामाला जात जाईल. घराच्या खर्चासाठी तर पैसे लागणारच होते आणि डॉक्टरांनी पण सांगितले होते की आईने जर बाहेरची कामं अशीच चालू ठेवली तर तिला अजिबात चालता येणार नाही. माझ्या आईची अजिबात इच्छा नव्हती की मी हे काम करावं, परंतु तिचाही नाईलाज होता. मी सकाळी 7 वाजता जात होते आणि संध्याकाळी 7 वाजताच परत घरी येत होते. आणि जेव्हा घरी जायचे तेव्हा आई दारातच माझी वाट पाहत बसलेली असायची. माझ्या आईला माझी खूप चिंता वाटायची. मला कामाला जाऊन आता 1 महिना होत आला होता तेव्हा मालक म्हणाले की मला आता रात्रीसुद्धा त्यांच्याच घरी राहावे लागेल. मला तर काही समजले नव्हते, म्हणून मी मालकांना म्हणाले, मालक हे तर मला शक्यच नाही आणि मी स्वतःही असं करू शकणार नाही, कारण माझी आई तुमच्या घरी रात्रीचं राहण्याची कधीच परवानगी देणार नाही. त्यावर मालक म्हणाले, माझी बायको बऱ्याच वर्षांनी आता गर्भवती राहिली आहे आणि कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष नको व्हायला म्हणून तुला रात्री इथे थांबायला सांगत आहे, कारण माझी ड्युटी रात्रभर असते. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी परत येतो आणि रात्रीच्या वेळी माझ्या बायकोला कशाची गरज भासली तर तिच्याकडे कोण लक्ष देणार. हे ऐकून मला थोडी चिंताच वाटत होती. मालक त्यांच्या बायकोला अशा परिस्थितीत एकटंही सोडू शकत नव्हते आणि मी त्यांची खूपच जुनी कामवाली बाईची मुलगी होते. मालकीणबाईसुद्धा माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून हेच वाटत होतं की मी रात्री त्यांच्या घरी थांबावं. ते दोघं त्यांच्या जागेवर योग्य होते, परंतु मी असं माझ्या आईला आणि बहिणींना एकटे सोडून इथे राहू शकत नव्हते. आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेला एका तरुण मुलीने असं दुसऱ्यांच्या घरी थांबणं हे योग्य नाही. म्हणून मी त्या दोघांना साफ नकार दिला आणि त्यांना म्हणाले, तुम्ही दुसरे कोणाला तरी रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवून घ्या. मालक म्हणाले, मला दुसऱ्यांवर विश्वास नाही. मी तुला डबल पगार द्यायला तयार आहे, म्हणून रात्रीच्या वेळी तूच इथे थांबावं असं आम्हाला वाटतं. परंतु मी परत नकार दिला. त्यावर ते म्हणाले, ठीक आहे, तुझी मर्जी. मी जर दुसरे कोणाला रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवले तर मी त्याच मोलकरणीकडून दिवसाचीही कामे करून घेत जाईल. तू तुझ्यासाठी दुसरीकडे काम शोधून घे. हे ऐकून तर मला टेन्शनच आले, कारण या बंगल्यात काम करून मी जेवढे पैसे कमवत होते तेवढे पैसे मी 4 घरी काम करूनही कमवू शकले नसते आणि माझी आईसुद्धा मला असे 4 घर काम करायलाही जाऊ देणार नाही. ती मला इथेच कामाला येऊ देत होती, कारण तिने बरीच वर्ष यांच्या घरात काम केले होते, म्हणून या लोकांवर तिचा विश्वास होता. मला नवीन घरात काम करण्याचीच कधीच परवानगी भेटणार नाही, म्हणून मी म्हणाले, ठीक आहे मालक, आईला विचारून मी तुम्हाला उद्या सांगते. घरी जाऊन जेव्हा मी हीच गोष्ट माझ्या आईला सांगितली तर तिला खूपच टेन्शन आले होते. ती म्हणाली, माझं मन हे काम करण्याची तुला अजिबात परवानगी नाही देत. मी तुला रात्रभर दुसऱ्यांच्या घरात कशी काय राहून देऊ. परंतु हेही खरं आहे की आपल्याला एवढा पगार दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि ते नवीन लोक कसे आहेत कसे नाही सहजासहजी आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. मी त्या बंगल्यावर बरीच वर्ष काम केले होते, परंतु रात्री त्या घरी कधीच थांबले नाही. मी आईला म्हणाले, पण आई, मालकाने तर साफ शब्दात सांगितले आहे की मी जर रात्रीची ड्युटी केली नाही तर ते दिवसभराचे कामही मला करू देणार नाहीत. आई म्हणाली, सध्या तर आपल्याकडे मालकांचं ऐकण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. मी माझ्या मनावर दगड ठेवून तुला हे काम करण्याची परवानगी देते. तू रात्रभर त्यांची ड्युटी कर, पण सकाळी सकाळी काही वेळासाठी तरी माझ्याजवळ नक्की येत जा. नाहीतर तू रात्रंदिवस तिथे थांबशील आणि आईकडे आणि बहिणींकडे दुर्लक्ष करशील. असं करू नकोस बाळा. मी म्हणाले, काय आई, असं का बोलतेस? तुला चांगलंच माहिती आहे की मला रात्री तुझ्याशिवाय झोप लागत नाही. माझं तिथे थांबणं माझा नाईलाज आहे, जसा तुझा नाईलाज आहे मला तिथे कामाला पाठवणं. नंतर मी मालकाला सांगितले की मी रात्रभर तुमच्या घरी थांबायला तयार आहे. माझ्या आईने होकार दिला आहे. हे ऐकून तर मालक खूपच खुश झाले. त्यांनी लगेच पॉकेटमधून हात टाकून पैसे काढले आणि मला म्हणाले, हे तुझ्या होकार देण्याचे बक्षीस आहे. मी सुद्धा ते पैसे घेतले आणि माझ्याजवळ ठेवले.
मी जेवण बनवून मालकीनबाईला त्यांच्या रूममध्ये देऊन आले होते। त्या जास्त करून त्यांच्याच रूममध्ये राहायच्या, बाकी सर्व घर मी सांभाळत होते। रात्री मालकांनी जेवण केले आणि ते ड्युटीवर निघून गेले आणि मी मालकीनबाईजवळ येऊन बसले। थोड्या वेळ मी त्यांचे पाय चिपले आणि त्यांच्याशी बोलत बसले। रूममध्ये फुल एसी चालू होता। त्या मला म्हणाल्या, तू इथेच माझ्याजवळ झोप। मी उशी उचलली आणि खाली झोपू लागले तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, जमिनीवर झोपू नकोस, इथे माझ्याजवळ बेडवर झोप। त्यावर मी म्हणाले, नाही मालकीनबाई, अंतरून पाहूनच पाय पसरावे, मी इथेच बरी आहे, मला चांगलं नाही वाटणार तुमच्याजवळ तुमच्या बेडवर झोपलेलं। असे बोलून मी उशी खाली टाकली आणि जमिनीवरच झोपले। परंतु अर्ध्या रात्री असे वाटले की कोणीतरी रूमचा दरवाजा उघडून बंद केला असावा। रूममध्ये मी आणि मालकीनबाई व्यतिरिक्त कोणीच नव्हते आणि या वेळेला रूममध्ये जास्तच अंधार होता। पहिले तर मला असे वाटले की मालकीनबाई रूमच्या बाहेर गेल्या असाव्यात, परंतु मालकीनबाई तर रूमच्या बाहेर निघतच नव्हत्या। डॉक्टरांनी त्यांना चालायला फिरायलाही मनाई केली होती, त्यांना पूर्ण बेडरेस्ट सांगितला होता, म्हणजे नक्कीच रूममध्ये दुसरे कोणीतरी आले आहे असे मला वाटू लागले। परंतु रूममध्ये कोणी येऊ शकत नव्हतं। घरात तर माझ्या आणि मालकीनबाईशिवाय तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता। मालक तर नाईट ड्युटीसाठी बाहेर गेले होते आणि ते सकाळीच येत होते। एक वॉचमन होता, पण तो गेटवरच थांबायचा। तो दिवसभरात कधीच घरात येत नव्हता, मग रात्रीचा तरी कसा येऊ शकत होता। आता मला थोडी भीती वाटायला लागली होती। हे तर नक्की होतं की रूमच्या आत कोणीतरी आले होते। हेच नाही तर मला कुजबूज करण्याचा आवाजही येत होता। कोणीतरी हळूहळू आवाजात बोलत होते। मी उठूनही बसू शकत नव्हते, माहिती नाही कोण असेल। मला खूप भीती वाटत होती आणि रूममध्ये अशा प्रकारे अंधार होता की काहीच दिसत नव्हते। एकतर मी माझ्या आईशिवाय पहिल्यांदा रात्रीची दुसरीकडे थांबले होते आणि पहिल्याच रात्री जे काही होत होतं ते माझ्या समजण्याबाहेर होते। मला खूपच भीती वाटू लागली होती। हे सगळं होऊन थोडाच वेळ झाला होता की मला परत दरवाजा बंद करण्याचा आवाज आला। त्यानंतर रूममध्ये एकदम शांतता झाली होती, परंतु माझी झोप उडाली होती। मी सकाळपर्यंत झोपले नव्हते। जेव्हा सकाळचा उजेड रूममध्ये आला तेव्हा मी उठले आणि पाहिले तर मालकीनबाई तर बेडवर झोपल्या होत्या। मी उठून रूमच्या बाहेर आले। फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा मी किचनमध्ये गेले आणि मालकीनबाईंसाठी नाश्ता बनवला। नाश्ता बनवताना माझ्या डोक्यात रात्रीचा किस्सा येत होता। माहिती नाही कोण होतं जो रूममध्ये आला होता आणि हळू आवाजात कुजबूज करत होता आणि बोलत होता तर कोणाशी? मालकीनबाईंशी। मग माझ्या मनात हा विचार आला की असं सुद्धा होऊ शकते की रात्री मालक घरी लवकर आले असावेत आणि काल रात्री तेच मालकीनबाईंना पाहायला रूममध्ये आले असावेत। मालकच मालकीनबाईंसोबत हळू आवाजात बोलत असावेत असे विचार माझ्या डोक्यात चालू होते। परंतु हे विचार मला लगेचच बदलायला लागले, कारण जेव्हा मी डोअर बेल वाजल्यावर दरवाजा उघडण्यासाठी गेले होते तेव्हा मालकांना पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला होता। ते घरात आल्यावर किचनमध्ये आले आणि मला नाश्ता बनवताना पाहिल्यावर म्हणाले, माझ्यासाठी सुद्धा नाश्ता बनव। पूर्ण रात्र एकही मिनिट मला झोपता आले नाही, खूपच थकलो आहे आणि चहासुद्धा जरा कडकच बनव। हे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटले। जर मालक आत्ताच घरी आले होते तर मग रात्री रूममध्ये कोण आले होते? या गोष्टीने तर मला जसे काही टेन्शनमध्ये टाकले होते त्याच टेन्शनमध्ये मी नाश्ता खूप घाईघाईने बनवला होता। मालकांचा नाश्ता मी हॉलमध्ये टेबलवर ठेवला आणि त्यानंतर मालकीनबाईंचा नाश्ता त्यांच्या रूममध्ये द्यायला गेले। तेव्हा त्या उठल्या होत्या। त्यांनी माझ्याकडून नाश्त्याची प्लेट घेतली आणि मला विचारले, रात्री तुला इथे झोप तर लागली होती ना? मी म्हणाले, हो मालकीनबाई, मला चांगली झोप लागली होती। त्यावर मालकीनबाई म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे, काही महिन्यांची तर गोष्ट आहे, मग तू तुझ्या घरी जाऊ शकतेस। त्या खूपच शांततेत बोलत होत्या, म्हणत होत्या, तू विनाकारण खाली झोपत असते, इथे माझ्याजवळ बेडवर झोपत जा, मला काहीच फरक पडणार नाही, मी कोणालाही लहान किंवा मोठे असं समजत नाही। तू कामवाली आहे म्हणजे तू काही मनुष्य नाहीस का? आपण सगळेजण सारखेच आहोत। मालकीनबाईंचे विचार खूपच चांगले होते। त्यानंतर मी हा विचार करत होते की जर मी बेडवर झोपले तर मी हेही पाहू शकेल की रूममध्ये नेमकं कोण येतं। मी बेडवर झोपायला तयार झाले हे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला। मालकीनबाई आता नाश्ता करतच होत्या की मी त्यांच्याजवळ रात्रीचा किस्सा सांगितला। माझ्या तोंडून हे सगळं ऐकून त्यांच्या हातातला चमचाच खाली पडला आणि चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता। त्या घाबरत घाबरत मला म्हणाल्या, नाही नाही, रात्री कोण येईल आपल्या रूममध्ये? रूममध्ये तर कोणीच आले नाही, तुला भास झाला असावा। हे सगळं बोलत असताना त्या कपाळावरचा घाम पुसत होत्या। जर त्यांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता दिसली नसती तर मी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असता। दुसऱ्या दिवशी मी मालकीनबाईं शेजारी बेडवरच झोपले, परंतु मला हे माहिती नव्हते की ही सगळ्यात माझी मोठी चूक होती। माझी झोप एकदम जागसूज होती। जरासाही आवाज झाल्यावर मला लगेच जाग येत होती आणि आज रात्रीही तेच झाले। रात्री मला असे वाटले की रूमचा दरवाजा कोणीतरी उघडून आतमध्ये आले आहे। हा आवाज होताच माझे डोळे खाडकन उघडले आणि माझी नजर डायरेक्ट दारावर गेली, पण दरवाजा तर बंद होता आणि माझ्या बाजूला पाहिले तर मालकीनबाई झोपलेल्या होत्या। माझे लक्ष दाराकडेच होते। रूममध्ये खूपच अंधार होता। थोड्या वेळात मला परत दरवाजा उघडण्याचा आवाज आला। जसा दरवाजा उघडला मला एक काळी सावली दिसली। मालकीनबाईंच्या रूममध्ये अंधार होता, पण रूमच्या बाहेर झिरो बल्ब चालू होता।
त्यामुळेच मला ती काळी सावली रूममध्ये येताना दिसली होती. त्यानंतर रूमचा दरवाजा बंद झाला होता. मला असं वाटत होतं जणू ती सावली मालकीनबाईंजवळ जात होती. आणि त्यानंतर जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले माझं डोकं तर टकरावून गेलं. काही वेळानंतर ती सावली रूमच्या बाहेर निघून गेली. मला तर काहीच कळत नव्हते. माझे अंग खूप थरथर करत होते. घाबरून मला सकाळपर्यंत खूप जास्त ताप आला होता आणि माझ्या अंगाची अजूनही थरथर काही थांबत नव्हती. सकाळी मला माझ्या मालकीनबाईंनी उठवण्यासाठी हलवले तेव्हा मी जरा डोळे उघडले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाल्या, तुला तर खूपच ताप आहे ग. त्यानंतर त्यांनी मालकांना रूममध्ये बोलवले आणि माझ्याबद्दल सांगितले. मालक म्हणाले, अरे ही तर आजारी पडली आहे. त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले आणि गोळ्या औषधही घेऊन दिल्या आणि मला म्हणाले, तू तुझी काळजी घेत जा, कारण तुला तर माहिती आहे की तुझ्याशिवाय माझ्या बायकोला सांभाळणारं घरात अजून कोणीच नाही. मी मालकांना काल रात्रीचा किस्सा सांगणार होते, परंतु मला बोलायलाही त्रास होत होता. त्याच रात्री मालकीनबाईंनी रूममध्ये असलेल्या फ्रीजमधून एक बॉटल काढली आणि ग्लासमध्ये त्या बॉटलमधले दूध टाकून मला म्हणाल्या, हे थंड दूध तू पिऊन घे, तू मला जास्तच अशक्त वाटत आहे. मी सुद्धा ते दूध लगेच प्यायले तर थोड्या वेळाने मला खूपच गाढ झोप लागली होती. मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या डोक्यात दुखत होते आणि मला चक्कर येत होती. मला तर एवढी कधीच गाढ झोप लागली नव्हती. मला आश्चर्य वाटत होते की मी आज एवढी गाढ कशी काय झोपले. आता तर हे रोजचेच झाले होते. मालकीनबाई मला जबरदस्ती दूध प्यायला द्यायच्या आणि त्यानंतर मी गाढ झोपी जायचे. मला नंतर जाणवायला लागले की हे दूध प्यायल्यानंतरच मला गाढ झोप लागते. म्हणून एका रात्री जेव्हा मालकीनबाईंनी मला दुधाचा ग्लास दिला तेव्हा मी बहाणा करून रूमच्या बाहेर आले आणि किचनमध्ये जाऊन ते दूध बेसिनमध्ये टाकून दिले आणि मालकीनबाईंना सांगितले की मी ते दूध प्यायले आहे. आणि त्यामुळेच त्या रात्री मला ते गुपितही माहिती झाले की मालकीनबाई नेमकं रात्रीच्या वेळी काय करतात. मालकीनबाईंना असे वाटले की मी ते दूध पिल्यानंतर गाढ झोपले आहे, त्यामुळे त्यांनी रूमच्या लाईट चालूच ठेवल्या होत्या. त्यानंतर रूममध्ये थोड्याच वेळात एक मुलगा आला. तो मुलगा एक तरुण वाटत होता. त्याचे वयही कमी वाटत होते. त्याला पाहताच मालकीनबाई उठून बसल्या होत्या. तो मुलगा मालकीनबाईंना म्हणाला, ही मुलगी झोपलेली आहे ना, ती शुद्धी तर नाही ना, तू तपासून पाहिले आहे का ती झोपली आहे का नाही. त्यावर मालकीनबाई म्हणाल्या, नाही नाही ती झोपली आहे, कारण मी तिच्या दुधात झोपेची गोळी मिक्स केली आहे. त्यानंतर मालकीनबाई त्या तरुण मुलासोबत बाहेर जाऊ लागल्या तेव्हा तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याने पण काय ही मुसीबत घरात ठेवली आहे, काय गरज होती तुझ्यासाठी कामवाली बाई ठेवायची, त्यामुळे आता माझ्यासाठी खूपच अडचणी निर्माण होत असतात. त्यावर मालकीनबाई म्हणाल्या, आता मी काहीही करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही, कारण त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी या मुलीला इथे ठेवले आहे. तो मुलगा म्हणाला, पण माझे काम खूप अवघड झाले आहे ना, वॉचमॅनला तर मी पैसे देऊन घरात दाखल होतो, तुझी ही कामवाली एखाद्या दिवशी उठली तर मग आपले काही खरं नाही बाबा. त्या दिवशी जेव्हा तिला जाग आली होती तेव्हा मी तिच्या डोळ्यांच्या पापण्या हलताना पाहिल्या होत्या. मला जाणवले की ही झोपलेली नाही, म्हणून मी तिला घाबरवले आणि दुसऱ्याच दिवशी ती पोरगी आजारी पडली. तो मुलगा त्या दिवसाचं बोलत होता जेव्हा मी पहिल्यांदा सावली पाहिली होती, त्यामुळे त्या मुलाने असे दाखवले की ती सावली माणसाची नाही तर एक भूत आहे. त्यावेळेस त्याने खूपच विचित्र आवाज काढायला सुरुवात केली होती आणि या सगळ्यामुळे मी एवढे घाबरले की मला दुसऱ्या दिवशी ताप आला होता. परंतु आता मला समजले होते की ते कोणी भूत नव्हते, तो एक मुलगा होता जो रोज रात्री मालकीनबाईंना भेटायला येत होता. म्हणजे याचा अर्थ मालकीनबाईंचे त्या तरुण मुलासोबत चक्कर चालू होते. रात्री असेही मालक ड्युटीवर जात होते आणि म्हणूनच तो मुलगा रात्रीच्या वेळी मालकीनबाईंना भेटायला येत होता. दुसऱ्या दिवशी मला जसा चान्स भेटला मी सगळं काही माझ्या मालकाला सांगितले. हे ऐकून त्यांना खूपच वाईट वाटले होते. ते थोड्या वेळ शांत बसले आणि मला म्हणाले, तू माझी मदत करशील का, तू जर माझी मदत केली तर मला खरं काय आहे ते माहिती पडेल. मी म्हणाले, जसं तुम्ही म्हणाल मालक तसंच होईल. मालक त्या दिवशी रात्री ड्युटीवर गेलेच नाही. जशा मालकीनबाई वॉशरूममध्ये गेल्या तेव्हा मी मालकांना रूममध्ये बोलवले. मालक रूममध्ये एका कोपऱ्यात लपून बसले. रात्री मी आणि मालकीनबाई बेडवरच झोपलो. नेहमीप्रमाणे मालकीनबाईंनी मला दूध दिले. मी त्यांच्या हातून दुधाचा ग्लास घेतला आणि जेव्हा त्यांचं लक्ष नव्हतं तेव्हा चोरून ते दूध रूममधल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले, कारण आता मला माहिती होते की या दुधात मालकीनबाईंनी झोपेच्या गोळ्या टाकल्या आहेत. रात्री जेव्हा तो तरुण मुलगा रूममध्ये आला तेव्हा मालकांनी लाईट लावून त्याची कॉलर पकडली. हे पाहून तर मालकीनबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मालक म्हणाले, तू कोण आहेस आणि माझ्या बायकोला एवढ्या रात्री कुठे घेऊन जातोस. तो मुलगा खूपच घाबरला होता, त्यामुळे तो एखाद्या पोपटासारखा पटापटा बोलू लागला. म्हणाला की तुमची बायको वांज आहे, ती बाळाला कधीच जन्म देऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही तिला घटस्फोट देईल अशी धमकी दिली होती, म्हणूनच ती गर्भवती होण्याचे नाटक करत आहे. मी तिचा सख्खा भाऊ आहे, परंतु तुम्ही मला ओळखत नाही, कारण लहानपणीच मला माझ्या आईवडिलांनी माझ्या काकांना दत्तक म्हणून दिले होते. जेव्हा मला हे माहिती झाले की तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट देणार आहात तेव्हा मी तिला हे सगळं नाटक करायला सांगितले होते. आणि रोज रात्री मी हिला एका अशा महिलेकडे घेऊन जातो जी वांज महिलांवर उपचार करते, कारण ती रात्रीचेच बोलवते.
ती महिला तिच्या घरी उपचार करते म्हणून मी रात्रीच्या वेळेला माझ्या बहिणीला तिथे घेऊन जातो. माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे. मला कायम वाटते की तिने गर्भवती व्हावे आणि तुम्ही तिला घटस्फोट नाही द्यावा, कारण या सगळ्यात माझ्या बहिणीचा काहीच दोष नाही हो. एखाद्या महिलेला बाळ न होणे हे देवाच्या हातात असते, ना की त्या महिलेच्या हातात. मला तर फक्त तिचे घर वाचवायचे होते. हे ऐकून मालकांना खूपच वाईट वाटत होतं आणि त्यांना त्यांचीच लाज वाटायला लागली होती, म्हणूनच ते खाली मान घालून बसले होते आणि मालकीनबाई रडत होत्या. मालक म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस, मूलबाळ होणे किंवा न होणे हे देवाच्याच हातात असते, माझ्या किंवा माझ्या बायकोच्या हातात नाही. मी तुला वचन देतो की मी तुझ्या बहिणीला कधीच कोणत्याही कारणामुळे घटस्फोट देणार नाही. काही दिवसांनी मालकीनबाई खरंच गर्भवती राहिल्या आणि त्यांना काही महिन्यातच खूप गोड बाळ झालं. आता मालक आणि मालकीनबाई खूप आनंदाने आपला संसार करत आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.